दंड शनिदेवा छाया मातंड सयशील प्रचंड नव घेता नंद शनिदेवा कर्माचा सत्याचा न्यायाचा देव तू दुष्टान दुर्जनास देई घाव तू भक्ती तलीन हो तलीन एक मुखान बोला जय जय शनि देवा जय 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 शनि देवा जय जय शनि देवा जय 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 शनि देवा जय जय शनि देवा जय 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 शनि देवा जय जय शनि देवा जय 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 शनि देवा जय जय शनि देवा जय 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 शनि देवा राजा विक्रमादित्य तू चक्रवर्ती सम्राट आहेस. तुझी उज्जैन नगरी चमचमते आहे. तुझ्या राजधानीची वर्णनं खूप दूर दूर पर्यंत पोहोचली आहेत. अनेक जण केवळ तुझी राजधानी पाहण्यासाठी इथे येतात, पण ती सुबत्ता मला पण बघू दे. बघू तरी, तू राज्यातल्या सगळ्यांना सुखी केलं आहेस असं म्हणतोस तर हे खरंच कौतुकाचं आहे. मलाही हे पाहण्याची इच्छा आहे की तू एवढा कायापलट कसा केलास. मला लई भूक लागली. तुमचं भलं करो. तू स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हणवतो आहेस. तुझ्या नगरीत सगळी सुबत्ता आहे असा धिंडोरा सगळीकडे पिटतोयस. तू सुखात राहतोस. 56 भोगांचे भोजन करून रेशमी वस्त्रांवर तू झोपला असशील, पण तुझ्या राज्यातील काही लोक किती हलाकीत राहतात. ही दैन्य अवस्था तुला दिसत कशी नाही?
संदेश पाठवत आहे तुला जागा करण्यासाठी. तुला घाबरवायला नाही. अहंकारः कदापि सत्यं न कुर्वति. अहंकार कधीच सत्याचा स्वीकार करत नाही. कुणी पाठवला मला हा संदेश? आणि मला का? शुभम भवतो गुरुवर्या. यावेळी आपण इथं? प्रधानजी, मला तात्काळ महाराजांना भेटायचंय. काय झालं? एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला महाराजांना सांगायची आहे. त्यांच्या निदर्शनास काही आणून द्यायचंय. त्याआधी मला सांगा, उद्या जी ज्ञान सभा आयोजित केलेली आहे ती कोणत्या प्रहरात आहे? पहिल्या प्रहरी. अनर्थ, अनर्थ होणार. प्रधानजी, महाराजांनी अशा प्रकारे हाक दिली म्हणजे नक्कीच काहीतरी विपरीत घडले आहे. मला जे वाटतंय तसंच घडतंय. प्रधानजी, प्रधानजी. गुरुवर्या, मी महाराजांकडे जाऊन येतो. मीही येतो. गुरुवर्या, क्षमा असावी, आपण इथंच थांबावं. मी लगेच जाऊन येतो. प्रधानजी, श्री शनिदेव येतात त्याआधी ते तुम्हाला संकेत देतात. मी इथे थांबून काय करू? मला महाराजांकडे असायला हवा. जय जय शनिदेव. महादेव,
तुमच्या आज्ञेवरून मी या उज्जैन नगरीत फिरतो आहे आणि तुमच्या मानस कन्येचा विवाह विक्रमाशी करायचे योजिले आहे. पण इथे मी जे बघेन त्यावरून त्याची परीक्षा होईल आणि त्याचवरून तिचे भविष्य ठरेल. माते, आपल्याकडून उज्जैन नगरीत संदेश पाठवला गेला आहे तेव्हापासून मी त्या उज्जैन नगरीचा त्या राज्याचा विचार करते आहे. इतकं काही काय ऐकलं आहे त्याबद्दल की माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कधी एकदा जाऊन ते सगळं साम्राज्य पाहते असं झालं आहे. हो हो, सगळं पाहायला मिळेल. किती अद्भुत वर्णन ऐकली आहेत मी त्यांच्याबद्दलही. मला तरी समजू दे काय ऐकलं आहे ते. हे की ते पराक्रमी ज्ञानी तर आहेतच पण त्याचसोबत त्यांना गुढविद्याही येतात. वेता त्यांनी प्रसन्न करून घेतला आहे. काय काय बोलतेस, मला नव्हतं ठाऊक हे. अशा अजून खूप गोष्टी आहेत. याचा अर्थ पूर्ण प्रेमाते आमच्या राजकन्या. माते काय हे. एक गोष्ट बोलू, तुला आता काय वाटतंय ते मला समजतंय. त्याचबरोबर तू हे ध्यानात घे की तू राजा विक्रमादित्य यांच्या राज्याची सम्राज्ञी होणार आहेस. त्याचसोबत अनेक जबाबदाऱ्या तुझ्या खांद्यावर येतील. एकाच वेळी त्यांची पत्नी, त्याचसोबत सून, तसंच राज्यकारभारात एक महत्वाची व्यक्ती अशा सगळ्या जबाबदाऱ्या असणार. माते, त्याची उणीव मी कुठेही राहू देणार नाही. तुम्ही दोघांनी मला लहानपणापासून सगळं शिक्षण दिलं आहे, त्याचा उपयोग आता तिथे नक्की होईल. मला खात्री आहे पद्मसेना. प्रधानजी, प्रधानजी, महाराज, आपली हाक ऐकली आणि मी तातडीने इथे आलो. काय झालंय? आणि हा बाण कसला? आणि इतक्या रात्री तू कसली साधना करतोयस? राजन, मला थांबवलं होतं पण तरी मी आलो, कारण मला काळजी वाटते. विक्रम, नक्की काय घडलं जरा सांगशील का? सांगतो. मी कक्षात साधना करत बसलो होतो तेव्हा हा बाण तिथे येऊन पडला. हा काय सामान्य बाण नाहीये. महत्वाचं म्हणजे त्यावर एक संदेश लिहिला आहे. महाराज, मी लगेच जातो, आपल्या सैनिकांना आणि गुप्तहेरांना आठही दिशांना पाठवतो. त्याने कुणी हे धाडस केलंय त्याला पकडून तुमच्या समोर उपस्थित करतो. हा बाण जर तुला लागला असता तर आम्ही काय केलं असतो? हे बघ, तू रडू नकोस.
असं काहीही होणार नाही. काहीही होऊ शकत. गुरुदेव, तुम्ही हे काय म्हणता आहात? महाराज, आपण आज्ञा करा. प्रधानजी, तुम्ही जाऊन काहीही होणार नाही. का? ज्या शत्रूने हा बाण पाठवला आहे त्याला मी सोडणार नाही. राजन, हा बाण सामान्य नाही असंच तुम्ही म्हणालात ना? गुरुदेव, हा काय प्रकार आहे? खरं काय आहे ते तुम्ही सांगा. हा बाण श्री शनिदेवांचा असू शकतो. गुरुदेव, मी आपला आदर करतो, पण आपण कसली भीती दाखवत आहात? मी सत्य तेच सांगतोय. गुरुदेव, हे सगळं विपरीत जे काही आहे ते थांबलंच पाहिजे. पिताश्री, मी कुणालाही घाबरत नाही. उद्या पहिल्या प्रहरामध्ये ज्ञानसभा आहे, तो काळ अशुभ आहे. ग्रह स्थिती अनुकूल नाही. माझा याच्यावर विश्वास नाही. त्यावेळी आपण एकांतात ध्यानधारणा पूजा अनुष्ठान करत बसायला हवंय. मी चारही दिशांना सुरक्षा बंधनं टाकून ठेवेन. कृपया ज्ञानसभा दुसऱ्या प्रहरात करा. मी ज्ञानसभा पहिल्या प्रहरातच करेन, काहीही झालं तरी. मी तुला संधी दिली होती, पण जशी तुझी इच्छा. महाराज, मी आपल्याला जे सांगतोय त्याला शास्त्राचा आधार आहे. आता जी ग्रहस्थिती आहे ती आपल्याला अनुकूल आहे, परंतु केवळ उद्या पहिला प्रहर मात्र आपल्याला सांभाळायचा आहे. त्यावेळेत कोणतंही महत्त्वाचं कार्य करायला नको. आपण कोणाशीही त्यावेळेत भेटायलाही नको. म्हणजे कोणता संघर्षही नको. एकदा का ती अशुभ वेळ टळून गेली की मग मात्र आपण जिंकलो. मग आपण ज्ञानसभा घ्या हवं तर. मी आजपर्यंत कसलंही आणि कुणाचंही भय बाळगलं नाही, आणि यापुढेही मी कुणालाही घाबरणार नाही. Shanesh Jaya.